महाविकास आघाडीचं सरकार कधीही पडू शकतं असं अतिशय महत्त्वाचं आणि सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं. नागपूरमध्ये भाजपचा रोड शो झालेला आहे आणि त्या दरम्यान साम टीव्हीशी बोलताना फडणवीसांनी हे भाकीत वर्तवले. मुंबई सत्र न्यायालयाकडून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दिलासा मिळाला. सरकारी वकील इतर खटल्यांमध्ये व्यस्त असल्यामुळे सोमवारची वेळ मागितली, त्यामुळे दरेकरांना सोमवारपर्यंत अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. फडणवीसांच्या पेनड्राईव्ह बॉम्ब प्रकरणामध्ये आलेले समोर ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण आणि तेजस मोरे यांचे ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये गिरीश महाजन यांच्या केस संदर्भात छापे कुठे टाकायचे, रेकॉर्ड्स कुठे मिळतील याबाबत चव्हाण मोरेंकडून माहिती घेत आहेत. 9 जानेवारीला भोईटे गटावर झालेल्या छापेमारी संदर्भातील संभाषण या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. चांदीवाल आयोगामध्ये 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये सुरू असलेली सुनावणी संपलेली आहे. आता पुढील सुनावणी 22 मार्चला होणार आहे. दरम्यान या प्रकरणी सुनावणीनंतर चांदीवाल आयोग आपला अहवाल बंद लिफाफ्यामध्ये राज्य सरकारला पाठवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं YB चव्हाण सेंटरला होणारी बैठक रद्द झालेली आहे. संध्याकाळी 5:30 वाजता पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. ही संध्याकाळची बैठक आता रद्द झाली असून संध्याकाळी सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचं समजत आहे. महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. भाजपला राज्यामध्ये येऊ देणार नाही पण त्यांच्याकडून काही शिका असा सल्ला पवारांनी दिल्याचा आमदारांना समजतंय. आमदार रोहित पवार, अदिती तटकरे, त्याचबरोबर आशुतोष काळे, धीरज देशमुख, अतुल बेनके, योगेश कदम आणि इंद्रनील नाईक यांनी पवारांची भेट घेतली. खत दरवाढीच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीनं केंद्र सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केले. अकोल्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. खत दरवाढ केली जाऊ नये या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी पुंगी वाजवून जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून टाकला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्या विरोधात काल विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसैनिकांनी मोर्चा काढला. आमदार प्रसाद लाड यांच्या वतीनं सायन कोळीवाडा इथं भ्रष्टाचार आणि कुप्रथा या विरोधातील होळी दहन केली जाणार आहे. आगामी काळामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवर लाड यांच्या वतीनं भ्रष्टाचाराविरोधात होळी आयोजित करण्यात आली आहे. धुळे महानगरपालिकेमध्ये पालिका आयुक्त तसंच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी होळी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. या उत्साहामध्ये माजी महापौर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सुद्धा सहभागी झाले होते.
नंदुरबार मध्ये आदिवासी विकास मंत्री केसी यांच्या मूळ गावी नवसाच्या होळीची परंपरा आहे। यंदा मंत्री केसी पाडवी हे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे होळी निमित्त येऊ शकले नाही। त्यांच्या अनुपस्थितीमध्ये पाडवी परिवाराने पारंपरिक नवसाच्या होळीचं विधिवत पूजन करून भक्तिमय वातावरणामध्ये होळी साजरी केली। होळीनिमित्त भंडारामधील बाजारपेठा सजलेल्या आहेत। ग्रामीण भागातील दुकानांमध्ये रंगीबेरंगी पिचकारे आणि नानाविधी मुखवटे आणि त्याचबरोबर रंग विक्रीसाठी आणण्यात आलेले आहेत। दोन वर्षाच्या लॉकडाऊन नंतर होळी साजरी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। गोंदिया जिल्ह्यात आज 1420 ठिकाणी खासगी होळ्या जाळल्या जात आहेत। यामध्ये 30,000 क्विंटल लाकडं जाळून स्वाहा होणार आहे। आधीच मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या वृक्षतोडीमुळे ग्लोबल वॉर्मिंगचं संकट हे उभं राहिलेलं आहे आणि अशामध्ये आता होळीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची कत्तल केली जाते। ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाणारी उल्हासनगरची बाजारपेठ होळी आणि धुळवडीसाठी सजलेली आहे। यंदा बाजारपेठेमध्ये अनेक नव्या प्रकारच्या पिचकाऱ्या तसंच कार्टूनच्या पिचकाऱ्या रंग आणि त्यातही सुगंधी हर्बल कलर्स नव्यानं दाखल झालेले आहेत। या वस्तूंना ग्राहकांकडून अधिक पसंती मिळते। नंदुरबारमधील सातपुडा काठी इथल्या राजावाडीमध्ये होळीनिमित्त पोलीस प्रशासनानं तगडा बंदोबस्त केलेला आहे। राजावाडी इथल्या होळीला महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश अशा 3 राज्यातील आदिवासी बांधव नवसाची होळी साजरी करण्यासाठी येतात। या होळी उत्सवाला यंदा हजारोंच्या संख्येनं भाविक येण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा प्रशासनानं चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे। बुलडाण्याच्या देऊळ गावातील राज्यस्तरीय बंजारा होळी उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। बंजारा समाजाची संस्कृती टिकवण्यासाठी या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महिलांनी पारंपरिक नृत्य साजरी करत होळी साजरी केली। ठाण्यामध्ये आज तापमापकातला पारा हा 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेला आहे, त्यामुळे ठाणेकरांची पावलं थंड पेय पिण्यासाठी वळल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं अतिउष्ण तापमानामध्ये घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलंय।
बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सैलानी यात्रा रद्द करण्यात आलेली आहे, मात्र तरीही मोठ्या प्रमाणामध्ये भाविक सैलानी इथं दाखल झाले। सैलानी इथे येणाऱ्या भाविकांचे वाहन पोलिसांमार्फत अडवली जातात, मात्र भाविक 10 किलोमीटर अंतर पायी प्रवास करत सैलानी बाबा दर्गा इथं पोहोचत आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये आजपासून 12 ते 14 वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झालेली आहे। सध्या 7 केंद्रांवर लसीकरण सुरू असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं, तर सर्व दवाखान्यांमध्ये प्रत्येकी 300 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत।